जिल्ह्यातील राष्ट्रीय तसंच राज्य महामार्गातील कामं, वीज वितरण, दूरध्वनी सेवा, पाणी पुरवठा, जलनिस्तारण आणि स्वच्छतेची कामं सुरू राहतील असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले. संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक मूलभूत सेवा देणाऱ्या विभागांना सेवा संचालनामध्ये अडचणी निर्माण होत असल्याचं संबंधित विभागांनी कळवलं होतं. त्यानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हे आदेश जारी केले. या आदेशानुसार राष्ट्रीय राज्य महामार्गाची कामं, दुरुस्ती करणं, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि इतर विद्युतविषयक विभागाकडील पोल उभारणं, देखभाल दुरुस्ती कामं सुरू राहतील. पाणी पुरवठा, जलनिस्सारण आणि स्वच्छता ही कामं सुरू राहतील. भारत संचार निगम लिमिटेड आणि खाजगी दूरसंचार कंपन्यांकडं दूरसंचार आणि इंटरनेट सेवा दुरुस्तीची कामं सुरू राहतील. ही कामं सुरू राहण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी लेखी आदेश द्यावेत असं नमूद करण्यात आलं आहे. मात्र यासाठी नमूद अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश संबंधित विभागांनी काढावयाचे आहेत. या आदेशाची प्रत पोलीस विभागाकडे द्यावी. नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र आणि आदेशाची प्रत सोबत ठेवावी. काम करताना कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत असंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.